Hello friends, welcome to my channel. Kitchen tips and tricks. Dosa crispy होण्यासाठी तांदूळ भिजवताना तांदळात 1 चमचा साबुदाणे व 1 चमचा चण्याची डाळ घालावी. त्यामुळे डोसा मस्त कुरकुरीत होतो. इडली मऊ होण्यासाठी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे. त्यामुळे इडली छान मऊ होतात. मुठभर कुरमुरे घालून वाटल्याने इडल्या हलक्या होतात आणि 1 चमचा लोणीही घालावे. केळीच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी 4-5 दिवस जास्त टिकतात. आपण केळी एखाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवली तरीही वरून काळी दिसली तरी आत उत्तम राहतात. पुऱ्या कुसकुशीत होण्यासाठी कणिक मळताना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी. पुऱ्या छान खुसखुशीत होतात. फ्लावर शिजवताना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवावे. म्हणजे फ्लावर पांढरा शुभ्र व तजेलदार राहतो. ब्रेड क्रम्स टिकाऊ आणि झटपट हवे असल्यास साध्या पावाच्या स्लाइसच्या ऐवजी टोस्ट वापरावेत. एकदम चांगले ब्रेड क्रम्स होतात. प्लीज लाइक अँड सबस्क्राइब माय चॅनल. Visit my website komalahirao.com. Thanks for watching.